नमस्कार मी राजेंद्र मुंजे बेधळकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात आज महत्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेला गेले संघ आणि भाजप नेत्यांमध्ये अचानक ही बैठक का झाली काय काय मुद्दे संघाला नेमके भाजप नेत्यांना आणि सरकारच्या कामगिरीबद्दल सांगायचे होते आज जो संप पुकारला गेलेला होता भारत बंदचा संप सगळा आवाज दिलेला गेला होता त्यातनंही आज भारतीय मजदूर संघानी माघार घेतलेली होती आणि यातून मग पुढे जर ह्या सगळ्या भाजप किंवा संघ प्रणालीच्या सावलीखालीच वाढलेल्या संघटना असतील तर त्या अशा संपामध्ये सहभागी होतात आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवतात म्हणजे फार काही परिस्थिती आलबेल आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो किंवा दुसरी बाजू अशी समोर येते की कदाचित संघ आणि भाजपमध्ये समन्वय आहे की नाही की त्यामुळेच हे परस्पर समन्वय अभावी बैठक आज घ्यावी लागली अशा सगळ्या मुद्द्यांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत पहिले तीन महत्त्वाचे प्रश्न आपण बघूया पहिला प्रश्न आपला आहे संघ आणि भाजप बैठक ही परस्परांमधील समन्वय अभावी झाली आहे का दुसरा आपला प्रश्न असणार आहे की प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा करणारा संघ परिवार राजकीय प्रक्रियेत उघडपणे सामील होतोय का आणि तिसरा प्रश्न आहे की केंद्रातील भाजप सरकारवर संघ परिवार नाराज आहे का आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता स्टुडिओत आय बी लोकमतचे कार्यकारी संपादक महेश मात्रेसर आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अतुल भातकळकर आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत आणि आपल्यासोबत नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार आणि संघाचे अभ्यासक विराग पाचपोर हे देखील आहेत आणि आपल्यासोबत पुण्याहून येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन हे सुद्धा मला सुरुवात भातकळजी तुमच्यापासूनच करायची की संघाने अचानक ही बैठक बोलावली आणि त्यामुळे चर्चा होत आला की काय नेमका आहे की सगळ्या प्रगती पुस्तक मंत्र्यांचा आहे संघाला आत्तापर्यंत सरकारने काय कारभार केला हे जाणून घ्यायचंय की काय समन्वय नीट राखला जात नाही म्हणून मुद्दा उपस्थित करायचा काय बैठक झाली मुळामध्ये आयत्या वेळेला बोललेली बैठक बैठक हे काही खरं नाहीये संघाचे कुठलेही कार्यक्रम हे दोन महिने सहा महिने आठ महिने वर्षभर हे आधी ठरलेले असतात दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संघाच्या बैठकीला अशा प्रकारच्या बैठकीला जाणं यात कुठल्या नवीन स्वरूपाची गोष्ट नाही सत्तेवर येण्याच्या आधी आपण आपल्याच बातम्या बघितल्यात तर संघाच्या अनेक बैठकांना जेव्हा त्यांना कोणाला बोलवलं जातं तेव्हा अरुण जेटली असतील संघटनमंत्री रामलालजी असतील नरेंद्र मोदी असतील अन्य ग गडकरीजी असतील राजनाथ सिंगजी असतील त्यामुळे यात कुठली नवीन आज काही गोष्ट घडती आहे किंवा सरकारमध्ये आल्यामुळे आता प्रथमच बोलवलेल्यावर आहे असं नाहीये दुसरा मुद्दा मंत्र्यांचं प्रगती पुस्तक जाणून घ्यायचं तर मग सगळ्या मंत्र्यांना बोलवलं पाहिजे त्यामुळे सगळ्या मंत्र्यांनाही बोलवलेलं नाहीये जे त्यातले प्रमुख महत्वाचे नेते मंडळी आहेत अशा नेते मंडळींनाच त्यांनी या बैठकीला बोलवलेलं आहे अगदी परवा संभाजीनगरला औरंगाबादला प्रदेशाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय समितीची बैठक झाली त्याला मुख्यमंत्री होते त्याला नितीन गडकरी होते कारण नितीन गडकरी महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले जे केंद्रीय काही मंत्री होते ते होत्याला होते, होते। आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक जे मंत्री आहेत ते शेवटच्या दिवशी काही तसा करता त्या बैठकीला अपेक्षित होते त्यामुळे यात नवीन बिवीन काही नाही समन्वयाच्या अभावी बैठक होते असंही काही नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचे एक संबंध आहेत त्यांची आपापसातली आमची कार्यपद्धती आहे आता फक्त मीडियाच्या सगळ्या वातावरणामुळे ही नक्की कार्यपद्धती काय आहे हे कधी समोर येत नाही कारण बी एम एस भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या धोरणाला विरोध करते विद्यार्थी परिषद एखाद्या धोरणाला विरोध करते पुन्हा आम्ही परिवार म्हणून एकत्र बसतो तर, बस तर हा एक मोठा व्यापक वैचारिक आणि संघटना असं विरोध संघटना आहे याचं कारण सांगतो की आजही वृत्तपत्रामध्ये असं म्हटलं जातं की विद्यार्थी परिषद इज अ फ्रंट ऑर्गनायझेशन ऑफ बीजेपी जी ची फ्रंट ऑर्गनायझेशन नाही त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे भारतीय जनता पार्टीचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे त्याच्यामुळे जी एक टोटल आपल्याकडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीच्या युनियन म्हणजे कम्युनिस्टांची युनियन आणि कम्युनिस्ट पार्टी यांचं थेट नातं आहे बी एम एस हे की भारतीय जनता पार्टीचं नाही भारतीय जनता पार्टीची वेगळी कामगार संघटना आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भारतीय कामगार महासंघ म्हणून आमची एक वेगळी युनियन आहे जी भाजपशी अधिकृतरित्या संलग्न आहे रजिस्टर्ड आहे ज्याचे गडकरी अध्यक्ष आहेत कळलं की नाही त्यामुळे त्या अर्थाने आमचं हे नातं नसतं आमची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्या संघाचे आम्ही स्वयंसेवक आहोत संघाला असं वाटतं आम्हाला बैठकीला तर ते बैठकीला बोलवत जेवढाच त्याचा अर्थ आहे समन्वय नसण्याशी किंवा असण्याशी काही संबंध नाही समन्वय ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर आहे वैचारिक नातं शंभर टक्के आहे वैचारिक नातं शंभर टक्के म्हणजे सर काय म्हणाल की समन्वयाचा संबंध नाही म्हणतात ना म्हणजे अतुल भटकर मान्य केलेलं आहे की जी वस्तुस्थिती आहे ती पण त्यांनी इथे मांडली की संघाच्या म्हणजे मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या संघटना पुढे निर्माण झालेल्या आहेत जसं जसं संघ वाढत गेला आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकोणीशे पंचवीस ला ज्याची स्थापना झाली आणि त्यानंतरच्या काळात पहिल्यांदा एकोणीशे एक्कावन्न मध्ये जनसंघाच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरला आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या सत्याहत्तर पर्यंत म्हणजे आणीबाणी आणि त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या तोपर्यंत जनसंघाचं अस्तित्व आपल्या देशातल्या राजकारणात होतं आणि दिवा दीपक त्याची निशाणी होती आणि त्यानंतरच्या काळात ज्या घटना घडल्या विशेषतः आणीबाणीनंतर संघाला भारतीय जनता पक्ष म्हणून म्हणजे जनसंघाला स्वतःचं अस्तित्व पुढे आणावं लागलं आणि त्यानंतरचा जो सगळा काळ आहे तो आपलं आपण सगळेजण जाणतो की एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत च्या निवडणुकीत ज्यांच्या दोन जागा होत्या आणि त्यानंतर आता मागच्या निवडणुकीत दोनशे ब्याऐंशी जागांपर्यंत तो पक्ष पोहोचलेला आहे या सगळ्या घडामोडीमध्ये जी मातृसंस्था होती मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांच्या साधारणतः पन्नास हजारच्या आसपास शाखा होत्या या सगळ्या प्रवासामध्ये त्या सगळ्या घटून नंतर भारतीय जनता पक्ष भाजप मोठा झालेला दिसतो आज जगातील सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला हा पक्ष आहे दहा कोटीच्या आसपास सदस्य संख्या असलेला आहे तर ही जी सगळी वाढ जी आहे ही वाढ ठरवून झालेली आहे की संघाला प्रत्यक्ष राजकारणात यायचं नव्हतं संघाला समाज समाजसेवेचा त्यांचा जो पहिला अजेंडा होता तो समोर ठेवलेला होता आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष ही राजकारणासाठी राजकीय विंग म्हणून त्यांनी विकसित केली तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळ्या प्रकारे राजकारण केलं आणि विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाची सगळी प्रक्रिया सुरू झाली होती त्यानंतर हिंदुत्वाचं राजकारण करून भारतीय एकूण रा, रा, राजकारणाला जे एक वेगळं वळण दिलं त्याचे जे परिणाम झाले ते आपण सगळे जाणतो परंतु या सगळ्या याच्यामध्ये समोर लोकांच्या समोर भारतीय जनता पक्ष राहिला परंतु याची सगळी जी सूत्रं होती वैचारिक आणि अगदी तळापर्यंत ही सगळी सूत्र संघाच्या हातात राहिलेली आहेत आजही या सगळ्या राजकारण जे बरोबर आपल्याला दिसतं त्याची सगळी प्रमुख सूत्र ही संघाच्या हातात असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सत्तेवर बसलेले आहेत ते सुद्धा स्वयंसेवक आहेत आणि ते अभिमानाने सांगत असतात की मी स्वयंसेवक आहे तर त्यामुळे संघाची जी ध्येय धोरणं आहेत सुरुवातीपासूनची संघाने सुरुवातीला म्हणजे हे आ ए, आ, ले ले। या सगळ्या गोष्टी लिखित आहेत इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की तिरंग्याला विरोध केलेला आहे ते तो त्यांनी वैचारिक पातळीवर होता हे मांडलंय त्यानंतर घटनेला विरोध केलेला आहे तो वैचारिक पातळीवर होता हे गुरुजींच्या लिखाणामध्ये वारंवार राहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार सातत्याने जो व्हायला पाहिजे होता तो आपल्याकडे होताना दिसत नाही त्यामुळे जे आता सांगितलं जातं की संघाच्या या ज्या सगळ्या संस्था आणि संघटना आहेत त्याचं जे मूळ आहे ते मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे आणि त्या संघाची जी आतापर्यंतची जी मांडणी आहे ती काही बदललेली नाहीये त्यामुळे हे जे वरचे मुखवटे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा जे सातत्याने विधान केलं जात होतं की मुखवटा आणि चेहरा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत परंतु आता मुखवटा आणि चेहरा एकच झालाय का का? की काय असा भास निर्माण चेहरा एकच झालाय की काय असा भास होतोय तुम्हाला काय वाटतं की काय नेमकं झालं असेल म्हणून आता ही बैठक सुरू आहे आणि त्यात काही वेगवेगळे मुद्दे चर्चेला गेले असं आहे राजेंद्रजी प्रथम मात्रे मात्र उघडपणे लोकांनी स्वीकार केला की भारतीय जनता पक्ष हा मात्र संघटना आर एस एसची हे पॉलिटिकल विंग आहे यापूर्वी ते नेहमीच बोलत राहिलेले की आमचा त्यांचा हे ते वेगळी संघटना आहे आम्ही वेगळी संघटना त्यांची कार्यपद्धत वेगळी आमची कार्यपद्धत वेगळी मूलतः संघाची भारतीय जनता पक्ष हा पॉलिटिकल विंग आहे आणि सगळे निर्देश तिथूनच त्यांना येते नरेंद्र मोदीजी असतील किंवा आता इतर नेते असतील ते एका काळामध्ये त्यांचे प्रचारक राहिलेले आणि हा भाजप हा संघाचा पॉलिटिकल विंग आहे ज्या पद्धतीने ते डायरेक्टिव्ह देत आहे त्या पद्धतीने ही कामं काम करत आहे वेगळे वेगळे संघटना त्यांनी निर्माण केलेल्या आहे वेगळे वेगळे क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ते वेगळे वेगळ्या पद्धतीने करत राहत आहे म्हणजे भाजप पॉलिटिकल जरी असेल संघाचं एकच धोरण राहिलं लोकांना कन्फ्यूज करायचा भाजप वेगळ्या पद्धतीने चालेल संघाचे वेगळी संघटना वेगळ्या पद्धतीने चालेल एखादा विवाद ते निर्माण करतील हे सांगतील आमच्या काही घेणं देणं नाही सर्व ठिकाणी हे सगळं करत राहत आहे आणि देशामध्ये संभ्रम निर्माण करून राजकारण करण्याचा एक संघटन कुठला असेल त्याचं नाव राष्ट्रीय सेवक संघ आहे आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करून सगळं राजकारण चालत राहते आणि रिमोट कंट्रोल हे आर एस एस आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम हा सरकार पुढे घेऊन चालणार आहे काय म्हणे नातुलजी नाही नाही असं मुळात मी असं म्हटलं नाही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय जनता पार्टी विंग आहे मी एवढंच म्हटलं की आमची वैचारिक प्रेरणा जी आहे ती संघाकडनं आम्ही घेतली आहे मॉरल प्रेरणा आम्ही संघाकडनं घेतो यात काही लपवण्यासारखं काही मुद्दा नाही आहे आणि त्यांना याची कदाचित जाणीव नसेल की मुळात जनता पार्टीमध्ये असताना भारतीय जनता पार्टीची स्थापना सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला आम्ही कशाकरता केली ज्या वेळेला जनता पार्टीने ड्युएल मेंबरशिपचा ठराव पास केला आणि जनता पार्टीच्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवायचा नाही हा ज्या दिवशी ठराव पास केला त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी भारतीय जनता पार्टीची स्थापना दिल्लीमध्ये केली त्यामुळे संघाशी संबंध ठेवायचा का नाही या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी वेगळी झाली जनता पार्टी आम्ही वेगळी झालो आणि भाजप स्थापन केलंय त्यामुळे आम्ही आतापर्यंत संबंध लपवत होतो आणि आज मी काहीतरी जाहीरपणे सांगितलं म्हणजे मग याचा अर्थ किती अज्ञान आहे त्यांच्याकडे हे आपल्याला स्पष्ट होत त्यामुळे आम्ही स्वयं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विंगवर नाही आमचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे ते आम्हाला टर्म डिक्टेट करतात ते तर हे सगळे जुने आरोप झाले आहेत तबकडे इतक्या चालवून चालून -चालू इतक्या गुळगुळीत गुड़ झालेल्या आहेत की मग कधी म्हणणार की आपापसात आप मतभेद आहेत समन्वय नाही ते म्हणणार ते रिमोट कंट्रोल आहे कोणी म्हणणार डायरेक्ट कंट्रोल आहे त्यामुळे जर का संघ भाजप हे समजून घ्यायचं असेल तर एक किमान राजकारण बाजूला ठेवून काही वैचारिक चर्चा केली तर संघ भारतीय जनता पार्टी संबंध विचारसरणी याची चर्चा करता येईल फक्त महेश मात्रेंचे दोनच मुद्दे मी सांगतो की संघाने कधीही तिरंग्याला विरोध केलेला नाहीये म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाला कधीही विरोध केलेला नाहीये भारतीय घटनेला विरोध करण्याचा जो मुद्दाच उपस्थित होत नाहीये त्यामुळे या दोन्ही गोष्टींना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मुद्दाच नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघान सुद्धा विरोध केला हे म्हणणं सुद्धा इतिहासाला ते पुरावे घेऊन बोलता येईल की ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये तिरंग्याचा मुद्दा आला होता तेव्हा सातत्याने भारताला भारता भगवा झेंडा असला पाहिजे आणि त्या त्यासाठी सातत्याने आग्रह धरला गेला आणि नंतर घटनेच्या संदर्भात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला याच्या आधी अनेकदा आलेल्या आहेत त्यामुळे आता त्याचे संदर्भ जरी बदललेले असले तरी पण तो इतिहास तो तर कायम राहिलेला आहे गोळवळकर गुरुजींनी सुरुवातीच्या काळात चातुर्वर्णाचं जाहीरपणे समर्थन केलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत तर हे आता ह्या फक्त आपल्या चर्चेला मी ओझरचा उल्लेख तो केलेला होता ओझरता उल्लेख केला पण आपण बोललात की आमचा राष्ट्रध्वजाला विरोध आहे म्हणजे राष्ट्रीय संघाचा भगवा ध्वजाचा हो म्हणाल तर काँग्रेसच्या फ्लॅग कमिटीने सत्तावीस साली भगवा ध्वज हो राष्ट्रध्वज अशी शिपरचिन ट्वेंटी सेव्हन मध्ये हो राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे मत त्यावेळेला होतच ना त्यात काही मुद्दा नाहीये मी ते असं नाहीये तुमचं म्हणणं असं आहे की तिरंग्याला आम्ही विरोध केला आम्ही तिरंग्याला विरोध केलेलं नाहीये भारताच्या घटना समितीने स्वीकारला आणि घटना समितीची चर्चा आपण बघितली तर अनेकांनी म्हटल्या अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आग्रह झाला होता की ध्वज राष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह डॉक्टर बाबासाहेबांना सुद्धा केला गेलेला के होता त्यामुळे आम्ही आमचं मत काही वेगळं होतं पण घटना समितीने स्वीकारलं आपण सगळ्यांनी स्वीकारलंय आणि म्हणून सव्वीस जानेवारीला राष्ट्रीय सैन्य शाखेवर तिरंगा हा फेरला जातो आणि त्याला हे केला जातो प्रणाम केला जातो त्यामुळे यात काही के विरोध केला आणि घटनेला विरोध केला असा कुठे मुद्दा आहे घटनेच्या संदर्भामध्ये काही आक्षेप नोंदवले असतील गोळवलकर गुरुजींनी असं तुमचं म्हणणं आहे याचा अर्थ घटनेला विरोध केला असं तर नाहीये घटनेच्या संदर्भात अनेकांनी आपापली मतं व्यक्त के केलेली आहेत त्यात काही आणि घटना दुरुस्ती आपण अनेकदा केलेली आहे पण हा एक बेबुनियाद आरोप आहे रत्नागर भाजा चर्चेत आणायचा रत्नागर भाज्यानं तुम्ही ही चर्चा ऐकली आत्ता पण संघ आणि भाजपामध्ये आज जी बैठक होती ही समन्वयाच्या अभावी परस्परांच्या समन्वयाच्या अभावी होती असं म्हणायचं की संघाला काही भाजपकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या त्यासाठी संघाने बैठक बोलावली म्हणायचं की आतापर्यंत वर्षभराच्या कालावधीमध्ये केंद्रातल्या भाजप सरकारने ज्या गोष्टी केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत म्हणून संघाने परत या सगळ्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासण्यासाठी बोलावलं काय अर्थ घ्यायचा भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत हे त्यांनीच वेळोवेळी आपल्याला सांगितलं आहे त्यामुळं त्याच्यात आक्षेपार्ह काही असं आहे असं म्हणायची आवश्यकता नाही आक्षेप कुठं येतो तर स्वतःला राजकारणाच्या पलीकडं जाऊन सांस्कृतिक संघटना म्हणवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा आपली आघाडी सुद्धा नसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांना बोलवून काही विचार विनिमय करतो तेव्हा आक्षेप निर्माण होतो त्याचं कारण असं की आज घटनेची शपथ घेऊन घटनादत्त अधिकार संपन्न असं जे मंत्रिमंडळ सरकारवर आ सरकारमध्ये अस्तित्वात आहे ते संबंध भारताचं सत्ताधीश असलेलं मंत्रिमंडळ आहे त्यामुळं त्यांनी कुणाच्या आमंत्रणावरनं जायचं कुणाच्या पुढं कुणा काय सांगायचं याचे इतक्या वर्षाच्या संसदीय लोकशाहीने रूढ केलेले संकेत परंपरा आणि नियम आहेत म्हणून आप म्हणून आक्षेप आहेत पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी प्रभात शाखा सायमशाखा आणखीन कुठं गेले तरी त्या त्या, त्या आक्षेप करायचं कारण नाही कारण ती त्यांची मातृसंस्थाच आहे जाता जाता इतिहासातला एक उल्लेख केला पाहिजे तो असा की गोळवलकर सरसंघचालक असताना बलराज मधोक आणि आणखी मंडळींना त्यांनी बोलवून असं सांगितलं होतं की आता वेळ आली आहे की संघाची स्वतःची एक राजकीय शाखा असली पाहिजे त्यातून जनसंघाचा जन्म झाला तो जनसंघ हा भारतीय जनता पक्षाचा पूर्वावतार आहे हे भाजपचे आजचे पुढारीसुद्धा अमान्य करत नाहीत त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवाद संघ यांचा काय संबंध आहे यासाठी वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नाही म्हणून आज जे घडतं आहे ते पूर्णपणे संकेत परंपरा नियम आणि घटनेच्या विरोधात आहे असं जर कुणाला वाटलं तर त्याला दोष देता येणार नाही त्याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संबंध देशाचं जे सरकार आहे त्या सरकारचे सदस्य एका सांस्कृतिक संघटनेला स्वतःला जबाबदार मानून प्रेझेंटेशन करतात कसं उद्या समजा राष्ट्रसेवा दलानी असं म्हटलं की आम्हाला तुमच्यासाठी तुमच्याशी या सर्व संबंधात चर्चा करायची आहे आता राष्ट्रसेवा दलाबद्दलचा त्यांचा कंटेम्प्ट लगेच जागा होईल जो जन्मजात कंटेम्प्ट आहे तो लगेच जागा होईल पण मुद्दा तो नाही जर एका सांस्कृतिक पुढं अधिकृतपणे सरकार प्रेझेंटेशन देत असेल तर दुसऱ्या एका राष्ट्रप्रेमी तितक्याच सांस्कृतिक संघटनेनं जर इच्छा प्रदर्शित केली तर त्यांच्या पुढे असं प्रेझेंटेशन केलं जाईल का या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर सामावलेलं आहे काय म्हणाला तुलजी त्यांनी वेगळा प्रश्न उपस्थित केला की ते प्रेझेंटेशन होईल का पहिली गोष्ट ज्यांना सरकार माहिती आहेत सरकार मी जर का सांस्कृतिक संघटनेला प्रेझेंटेशन करणं एवढ्या मुद्दा असेल तर देशातल्या अनेक एन या सरकारच्या मंत्र्यांना भेटत असतात आणि त्या ठिकाणी प्रेझेंटेशन होत असतं मुळात ही बैठक जी आहे ही बैठक काही सरकारी कामाचं त्या ठिकाणी ऐकून घ्या सरकारी कामाचं प्रेझेंटेशन करण्याकरता ही बैठक आहे हा तुमचा जो दावा आहे हा दावाच मुळात चुकीचा आहे म्हणून मी सांगितलं की तुम्ही आता आज हा विषय घेतला परवा संभाजीनगरला बैठक झाली त्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री होते मी स्वतः होतो यात काहीच नवीन नाहीये ते त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्यांना बोलवलेलंच नाहीये त्या ठिकाणी त्यांना स्वयंसेवक म्हणून बोलवलंय भारतीय जनता पार्टी जे मंत्री नसलेले केंद्र केंद्रीय स्तरावर काम करणारे अमित शहा पण त्या ठिकाणी आहेत जे स्वयंसेवक जे मंत्री झाले ते स्वयंसेवक म्हणून आपण सादरीकरण करत असतील मंत्री म्हणून सादरीकरणाचा मुद्दाच नाहीये ते त्यांना स्वयंसेवक म्हणून त्या बैठकीला बोलवलेलं आहे त्याच्या त्या मंत्र्याच्या खात्याचं तिकडे सादरीकरण आहे हे म्हणणं हे पूर्णतः चूक आहे ते स्वयंसेवक आहेत त्यांना बोलवलेलं आहे त्यांना वाटलं त्यांनी बोलवलं त्यात एवढाच मुद्दा आहे इथे सरकार गेलं आणि सरकारच्या कामाचं प्रेझेंटेशन आहे सरकारच्या कामाची चर्चा आहे हे जे म्हणणं आहे हे अत्यंत चूक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्ष या देशातल्या अनेक प्रश्नांवर त्यांची मतं ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ठराव पास करून मांडत आलेला आहे तसंच ते मांडत असतात त्यामुळे आता देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत ते संघाचे प्रचारक होते याच्यामुळे कोणाच्या पोटात दुःख नसेल तर त्याला आमचा नाही आहे आम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलेलो त्यामुळे संघाने त्यांना म्हटलं तुम्ही स्वयंसेवक आहात तुम्ही बैठकीला या त्यांना वेळ वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे ते त्या बैठकीला गेले एवढाच त्यातला मुद्दा आहे याच्यामध्ये सरकारच्या कामाचं प्रेझेंटेशन केलं जातंय आहे सरकारच्या कामाचा लोखा लेखाजोखा त्या ठिकाणी दिला जातोय हे म्हणणं पूर्णतः वस्तुस्थितीला सोडून आहे आणि साध ना मंत्र्यांचं प्रगती पुस्तकच पाहिजे असेल तर मग एकट्या नरेंद्र मोदींना बोलवतील आणि सगळे मंत्री ते प्रगती पुस्तक घेतील मग सगळ्याच मंत्र्यांना बोलवतील असं काहीच नाहीये संघाची आपली एक कार्यपद्धती त्यांचा एक विचार आहे त्याप्रमाणे ते काम करत असतात आणि यात नवीन काहीच नाहीये मी म्हटलं की सत्तेत नव्हतो तेव्हा सुद्धा संघाच्या बैठकीला बोलवलं जायचं आणि ते लोक जात जात होती आजही जातात तेवढाच त्यातला भाग आहे पण सत्तेत आल्यामुळे जातात म्हणून त्याला वेगळा अगदी थोडक्यात नाही मला बोलायचं इथं बोला ना अगदी थोडक्यात मला बोलायचं इथं नाही किती करावी खोट किती बोलावं आणि आपल्या पोटदुखीच रूपांतर दुसऱ्याच्या पोटदुखीत कसं करावं याला काही कार्य मर्यादा आहेत पोटदुखी आहे आणि दहा वांती आहेत हे कसं काय हा चमत्कार कसा काय का होतो मुद्दा असा आहे की आज या बैठकीच्या ज्या काही बातम्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर आलेल्या आहेत त्यामध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान बांगलादेश याबद्दलचं म्हणणं सादर केलं अशी एक बातमी आहे दुसरी बातमी अशी आहे की कृषी मंत्री अर्थमंत्री आणि आणखीन एक मंत्री, मंत्री टुरिझम मला वाटतं या मंत्र्यांनी आपापल्या विभागाचा अहवाल सादर केला अशा बातम्या आलेल्या आहेत ह्या बातम्या कुठून येतात या, या चॅनेलचे सगळे प्रतिनिधी काय त्या बैठकीत हजर आहेत काय म्हणजे एकीकडं काय झालं ते माध्यमांना लीक करायचं आणि दुसरीकडं गाठायची म्हणायचं संघ परिवाराचा दुटोंडी महाजनांचा द्वेष सर्व परिचित आहे संघाविषयी परिवाराविषयी त्यामुळे द्वेषाची गरळ त्यांनी किती बोलावी मुळात मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी सुषमा स्वराज यांनी बांगलादेश पाकिस्तान विषयी काही के सादरीकरण केलं ही बातमी ही कुठल्या तरी सोर्स मधनं आलेली ती अधिकृत बातमी नाही त्यामुळे अधिकृत अनधिकृत बातमीवर विश्वास ठेवण्याचं कारण कुठलंही नाही मुद्दा एवढाच आहे सुषमा स्वराज जेव्हा विरोधी पक्ष नेत्या होत्या किंवा साध्या खासदार होत्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या केवळ संघटनात्मक स्तरावरच्या एक नेत्या होत्या तेव्हा सुद्धा त्या बैठकीला जात होत्या आणि त्यावेळेस जरा ऐकून घ्या महाजन म्हणून मी असं म्हटलं की अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये किंवा अशा स्वरूपाच्या बैठकांमध्ये देशातल्या सर्व प्रश्नांवर संघ चर्चा करत असतो ही पहिली वेळ नव्हे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत आज प्रथमच चर्चा झाली इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये हो आम्ही वर्षानुवर्ष चर्चा करतोय आमची संघटना आहे ते चर्चा करतायत आता त्या चर्चेमध्ये एक स्वयंसेवक जो केंद्रामध्ये मंत्री आहे तो सहभागी झाला तर त्यात एवढं वावगासाचं काही कारण नाही त्यामुळे पोटदुखी जी आहे ती पोटदुखी स्वाभाविक आहे आम्हाला पोटदुखीचं काही कारणच नाही ठीक आहे ब्रेक घ्यायचं ब्रेकपूर्वी विराट पाचपूर तुम्हाला आहे की तुम्ही एक अभ्यासक आहात पत्रकार आहात जरा औषध घ्या औषध बंद होतील बंद होतील वैचारिक विजय आमचा झालेला आहे तर भरपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या देशाचा प्रधानमंत्री आहे

बोलून द्या तुम्हाला सोबत आयुष्यात वैचारिक वैचारिक उद्धव अहंकार झाला की आम्ही एकटेच वैचारिक आहोत साहेब एक मिनिट मी बोलेन तुमचा जी आपण बोला जी बोला बोला तुमचा गोंधळ थांबा अरे थांबला थांबला विराज थांबवला बोलेन ना, ना बोला विधान आणि धन्यवाद तुम्हाला की वीस मिनिटांनंतर काय होईना तुम्ही बोलायला संधी दिली आहे विदर्भावर सतत अन्याय होत असतो त्याचं हे हो चांगलं ज्वलंत उदाहरण माझ्यासमोर आता आलेलं आहे सगळी चर्चा करतोय पाचपुर साहेब विदर्भाला अजून वीस मिनिटं उरलेले आहेत त्यामुळे अनुशेष भरून काढू आपण ब्रेक नंतर चर्चा करायची आहे ही सगळी ही सगळी चर्चा आपण करतोय ही ही सगळी चर्चा केवळ भाजप आणि संघ यांच्याशी संबंधित अशा प्रकारची चर्चा आहे जी वस्तुस्थितीला सोडून आहे ही जी संघाची बैठक आहे ही आधी लगेच ताबडतोब ठरली आहे तातडीने ठरली आहे असं नाही अशा प्रकारच्या या समन्वयाच्या बैठकी संघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारण एकोणीसशे ऐंशी एक पासून सुरू झालेले आहेत संघाच्या अनेक प्रेरणेनी संघाच्या संघ स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघटना सुरू केलेल्या आहेत त्याच्यात विद्यार्थी परिषद असेल वनवासी कल्याण आश्रम असेल विश्व हिंदू परिषद असेल भारतीय जन मजदूर संघ असेल किसान संघ असेल सेवा भारती असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये संघाचे स्वयंसेवक आणि त्यांनी सुरू केलेल्या संघटना काम करत आहेत काही संघटनांचा आवाका अतिशय वाढलेला आहे या सगळ्या संघटनांचे नेते त्यांच्या त्यांच्या संघटनांच्या कामासाठी देशभर फिरत असतात अनेक लोकांना भेटत असतात समाजातल्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या त्या त्या क्षेत्रामध्ये काय चाललंय याचं याचा आढावा घेत असतात आणि अशा या समन्वयाच्या बैठकी ज्या वर्षातनं दोन वेळ होतात सप्टेंबरमध्ये आणि जानेवारी जानेवारीमध्ये या दोन बैठकांमध्ये या सगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांच्या त्यांच्या अनुभवांचं आदान प्रदान करतात भाजप हा या सगळ्या संघटनांमधला एक संघटन आहे दॅट इज नॉट दी ओनली वन केवळ एकच असं नाही आहे त्यामुळे या सगळ्या संघटनांच्या नेत्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर जी चर्चा होते त्या चर्चेतून पुढच्या एकूण आपल्या कामाची दिशा काय असावी ह्याच्याबद्दल तिथे निर्णय होत नाही पण डिस्कशन होतं चर्चा होते आणि या चर्चेतून त्यांना पुढची दिशा मिळते त्यामुळे या बैठकीमध्ये केवळ भाजपच्या लोकांनी बोलावलं आहे आणि सरकारला एकूण सरकारचा जाब विचारणं सुरू आहे प्रगती पुस्तक सुरू आहे हे ज्या सगळ्या कपोलकल्पित रंजक अशा प्रकारच्या बातम्या मला पत्रकारितेची पण कीव करावीशी वाटते मी गेली तीस वर्ष पत्रकारितेत आहे स्पेक्युलेटिव्ह स्टोरीज पण केलेल्या आहेत पण कुठेतरी या सगळ्या स्टोरीज करत असताना ते कुठेतरी देर इज सम देर शुड मी सम आयट ऑफ ट्रुथ कुठेतरी सत्य त्याच्या तथ्यांश असला पाहिजे या सगळ्या संघ भाजप बैठकीसंबंधी ज्या सगळ्या बातम्या येत आहेत मी सकाळपासून बघतोय हे असं वाईल्ड इमॅजिनेशन आहे नाही नाही इतकं वाईल्ड जर इमॅजिनेशन आहे असं तुम्हाला नाही नाही इतकं वाईल्ड इमॅजिनेशन आहे तर आता सत्तेत आहे भाजप संघ त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आहे तर या सगळ्या गोष्टीचं खंडन का होत नाही का त्याच्यावर मग चर्चा केली जात नाही का ते मांडलं जात कोण खंडन करणार नाही जर हे जर इमॅजिनेशन आहे संपूर्ण जर कपोल कल्पित आहे तर ते का सहन केलं जात संघ इतका सहनशील झाला का सत्तेत आल्यानंतर संघाला काय गरज आहे हे सगळं खंडन करण्याची संघ गेल्या नव्वद वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या टीकेची परवा न करता आपलं काम करतोय जिथे आवश्यक आहे तिथे संघाने खंडन केलेलं आहे संघाला याची आवश्यकता वाटत नाही खंडन करण्याची नाही आहे चांगली गोष्ट संघाचा प्रश्न आहे तो संघाच्या लोकांनी ठरवावं खंडन करायचं का नाही करायचं तो त्यांचा प्रश्न ठीक आहे माझा प्रश्न माझा मुद्दा असा आहे की आपण बातम्या देत असताना की आपण समाजाला काही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे कमिटमेंट आहे ती आपण पाळतोय का या या बैठकीमध्ये जर पंधरा संघटनांचे पदाधिकारी एकत्र आहेत तर केवळ भाजपची चर्चा का होते बाकीच्यांची चर्चा का नाही होत तुम्ही त्यांचं सोशल असेसमेंट का नाही करत आज संघाचे दीड लाखाच्या वर सेवा प्रकल्प देशभरात सुरू आहे केलाय कधी त्याची चर्चा तुम्ही त्याचं काय सोशल असेसमेंट आहे ते केलंय कधी तुमच्या चॅनलवर झालेल्या आहेत अनेक नाही नाही विरागजी तुम्ही जे सांगता आहात या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळी झालेल्या आहेत नागपूर मधल्या ज्या 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 सेवा कार्याशी संबंधित बातम्या आहेत त्या झालेल्या आहेत तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलता आहात तुम्ही सगळ्या माध्यमातून ठपका ठेवताय आणि तुम्हाला असं म्हणायचंय की संघाच्या सगळ्या गोष्टी अधिक अधिक जास्त पद्धतीने खोलात जाऊन केल्या पाहिजेत परंतु त्या त्या लोकांच्या समोर तेवढ्या प्रमाणात येत आहेत का त्या पोलादी पडद्याच्या बाहेर ते सत्य येतं का या या सुद्धा गोष्टी आहेत ना तुम्ही तुम्ही मला सांगा नाही नाही तुम्ही आता संघाशी संबंधित आहात आणि संघाशी संबंधित गोष्टींवर संघाकडून भाष्य केलं जातं का तुम्हीच आता मान्य केलं की संघ कुठल्याही टीकेला उत्तर देत नाही टीकेला उत्तर देत नाही वाटेल तर संघ भाष्य करेल आता जी, ही, ही चर्चा पुढे न्यायचा ब्रेक घेऊ ब्रेकची वेळ झालेली ब्रेक नंतर हाच मुद्दा पुढे न्यायचा की संघ उत्तर देत नाही म्हणजे संघाला पडद्यामागून सगळं राजकारण करायचं असतं आणि रिमोट कंट्रोल जरी भातकळकर नाही म्हणाले तरी देखील बटन दाबल्याशिवाय सरकारमधली फाईल पुढे काय जात नाही असं म्हटलं तर परत प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील ह्याच प्रश्नांची उत्तरं ब्रेक नंतर घेऊ ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय संघ आणि भाजपमधल्या बैठकीसंदर्भात मगाशी जो मुद्दा होता है ना भाई मला सुरुवात या सेगमेंटची तुमच्यापासून करायची की ज्या सगळ्या प्रकारे आपण बघतोय आता बैठक होती आहे किंवा राजकारणाशी संबंध नाही असं संघ परिवार जरी म्हणत असला तरी देखील अप्रत्यक्षपणे का असे ना आता संघ परिवार राजकीय प्रक्रियेत उघडपणे सहभागी होताना दिसतोय असं राजेंद्रजी आपण सांगतोय की संघ परिवार हे सांस्कृतिक संघटना आहे संघ परिवाराची नव्वद वर्षपूर्वी निर्मिती जेव्हा हिंदू महासभा या देशामध्ये लोकांनी राजकीय पक्ष म्हणून नाकारल्यानंतर हे सांस्कृतिक संघटन निर्माण झालं बावनसाली राजकीय त्यांनी स्वतःचे संघटन निर्माण केला आणि त्याच्या माध्यमातून ते राजकारण करताय संघ परिवार किंवा राष्ट्रीय सेवक संघ त्यांचे विचार त्या पद्धतीने देश चालला पाहिजे या कार्यक्रम घेऊन ते पुढे चाललेले हिंदू महासभेचे काय विचारसरणी होती की मनुस्मृती या देशातली घटना राहिली पाहिजे त्या विचारातून निर्माण झालेला हा आहे आज या परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते चालवत आहे हळूहळू परिस्थितीच अशी आली की त्या पद्धतीचा कारभार या देशामध्ये त्यांना आणायचा आहे आज ते सांगत आहे की आमचे मंत्री हे प्रचारक असताना स्वयंसेवक असताना तिकडे त्या नात्याने जात आहे मग मुरली मनोहर जोशीजी साहेब ना गेले अडवाणीजीला ना बोलवलं आता ते प्रचारक राहिलेलं आहे की नाही की त्यांनी संघ सोडून दिला हे सगळे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे राष्ट्रीय सेवक संघ याच्याच पॉलिटिकल विंग आहे त्यांच्याच विचार त्यांच्याच पक्षाच्या सरकार त्यांच्याच सरकार असताना समन्वय वमन्य काही नाही त्यांना त्यांचे कार्यक्रम यांच्या माध्यमातून ते राबवणार आहे जेव्हा त्यांना वेळ येईल त्या पद्धतीने ते बदल करत राहतील आजच्या घडीला जिथे जिथे महत्वाची पद आहे तिथे संघाची लोक ते बसवत आहे त्यांचे विचार आणि सगळे चालवत आहे तुम्ही किती विरोध करा आज गजेंद्रच्या चव्हाणला हाट ते हटव हटवत आहे काय नाही त्यांना सत्ता आधी स्वतःचे विचार जिथे जिथे पोचवायचे त्या पद्धतीने ते काम करणार आहे समन्वय हे सरकारला रिमोट कंट्रोल हे बोलण्यासाठी हे हा सरकार संघाचं सरकार आहे हे सरकार संघाचं सरकार आहे असं ते म्हणतात थेटपणे आणि जे त्यांना पाहिजे त्या पद्धतीने सरकार देशामध्ये दे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत मी याला उत्तर देऊ अर्थात असं आहे पहिली गोष्ट त्यांचा इतिहास तर पूर्ण कच्चा आहे हिंदू महासभा ही जेव्हा सावरकर हिंदू महासभेचे सदतीस साली अध्यक्ष झाले जेव्हा सावरकरांवरची राजकीय बंधनं ब्रिटिश सरकारने उठवली तर तत्कालीन त्यावेळेच्या आपल्या प्रांतिक सरकारने उठवली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हिंदू महासभा ही राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आले त्याच्या आधी हिंदू महासभा ही त्या त्या लेवलला काम करत होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीशे पंचवीस साली झाली त्यामुळे ठीक आहे तर नवाब मलिकांना त्यांचा पक्षच अवघ्या पंधरा वर्षाचा आहे त्यामुळे त्यांना हा इतिहास माहीत असं तर काही कारण नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचं एक म्हणणं मला मान्य आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःचा विचार घेऊन या देशामध्ये काम करते आणि हे शंभर टक्के आणि असं आहे की या देशामध्ये हे एक वैचारिक संघर्ष म्हणा युद्ध म्हणा किंवा वैचारिक वाद म्हणा हा या देशामध्ये आहेच ना हे दोन एक वेगळे विचार प्रभाव आहेत जो रूढार्थाने एक काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष म्हणा किंवा सो so कॉल्ड सेक्युलरिस्ट पक्ष जे आहेत ते आणि त्यांच्या दृष्टीने आमच्यासारखे सो कॉल्ड कम्युनल किंवा असे जे पक्ष म्हणा किंवा विचारसरणी म्हणा जी काही आहे ती हा वैचारिक संघर्ष या देशामध्ये आहेच यात यात काही विवाद असायचं कारणच नाही आहे आमचा जन्मच त्याच्याकरता झाला आहे आणि त्याच्यामध्ये मुळात की राष्ट्रीय सैन्सक संघाने जनसंघाची स्थापना केली हे अर्धसत्य आहे डॉक्टर मुखर्जींचा आणि संघाचा कधीच काही संबंध नव्हता डॉक्टर मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते सावरकरांच्या नंतर ते कधी राष्ट्रीय सेनेच्या शाखेत गेलेले नव्हते डॉक्टर मुखर्जींना भारतीय संस्कृतीच्या आधारावर काम करणारा विचार करणारा एक राजकीय पक्षाची गरज वाटली म्हणून त्यावेळेच्या तत्कालीन राष्ट्रीय सरकारबंद बाहेर पडल्यानंतर त्यांनी हा पक्ष स्थापन केला आणि स्वाभाविक राष्ट्रीय सेनेचे लोकं त्या पक्षामध्ये गेली त्यांना तो वैचारिक विषय जवळचा वाटला त्यामुळे संघाचा एक विचार आहे का संघाचा शंभर टक्के विचार आहे संघाचा विचार हा समाज जीवनातल्या सर्व क्षेत्रांच्या बाबतीत आहे हे आम्ही लपवून बिपून ठेवलेलं हो नाही काँग्रेसचे तत्कालीन मध्य प्रदेश मधले एक नेता शुक्लाजी जे यांचे वडील नाव विसरलो त्यांच्या बाबतीतली गोळवलकर गुरुजींची आठवण अशी आहे की त्यांनी असं गोळवलकर गुरुजींना म्हटलं की यू वॉन्ट टू डॉमिनेट जनसंघ तर गोळवलकर गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं वी वॉन्ट टू डॉमिनेट एव्हरी वॉक ऑफ नॅशनल लाईफ आणि समाज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत आमचा एक वेगळा विचार आहे त्या विचाराचा प्रभाव या देशामध्ये झाला पाहिजे त्या देशाचं हित आहे अशी आमची धारणा आहे आणि म्हणून लक्षावधी कोट्यावधी स्वयंसेवकांनी अनन्वित त्याग या देशात केलेला आहे अनेकांनी आयुष्यात आपली घरदारं सोडली प्रचारक निघाले कोणी पाच वर्ष दहा वर्ष काही जण आयुष्य अनेकांनी आपल्या आयुष्यातला अनेक तास संघाच्या कामा करता किंवा त्या परिवारातल्या संघटनांकरता खर्च केलेत त्यामुळे यात आरोप करण्या स्पष्ट आहे राष्ट्रीय संसद संघाचा भाजपवर रिमोट कंट्रोल आहे कंट्रोल आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे आम्ही आमचे करत असतो पद्धतीने करतो आणि यात लपवण्यासारखं काही नाही आम्ही वैचारिक आणि नैतिक प्रेरणा संघाकडून घेतो ठीक आहे भाजप साहेब काय म्हणाल की वैचारिक प्रेरणा संघाकडून जर भाजपा घेत असेल तर संघ उघडपणे राजकारण ह्यात लपवण्यासारखं काय नाही त्यांनी कधीच लपवलेलं नाही आणि ते लपवतात अशा भ्रमात आम्ही कधीच नव्हतो <laughs> मुद्दा असा आहे की सर्व गुणसंपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मनोभूमिका काय आहे हे गोडवलकरांच्या आत्ताच्या वाक्यातून आपल्या समोर येतं ते काय म्हणतात वी वॉन्ट टू डॉमिनेट एव्हरी वॉक ऑफ इंडियन लाइफ म्हणजे ज्याला समाजाला बरोबर घेऊन सामाजिक उन्नयनाचं काम करायचं असतं त्याच्या मनामध्ये डॉमिनेशनची भूमिका कधी नसते डॉमिनेशनची भूमिका ही वंशश्रेष्ठत्वाचा विचार घेऊन पुढे गेलेल्या हिटलर सारख्या माणसामध्ये असते असं कुठल्याही एका सांस्कृतिक संघटनेनं किंवा राजकीय पक्षानं म्हटलेलं नाही की वी वॉन्ट टू डॉमिनेट एव्हरी लाईफ ऑफ एव्हरी वॉक ऑफ ह्युमन लाईफ असा कुठलाही लोकशाही प्रेमी किंवा लोकप्रेमी राजकीय सामाजिक प, प, पक्ष किंवा संघटना म्हणत नाही त्यामुळं त्यातच ती मूळ प्रवृत्ती दिसून येते आता मुद्दा असा की संघावरची बंदी उठवण्यासाठी गोडवलकरांनी वल्लभभाई पटेलांना जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये वर्णन असं केलं की इट इज अ कल्चरल ऑर्गनायझेशन अकीन टू पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी आता हे अकीन शब्दाचा डिक्शनरी काय अर्थ मला माहीत नाही हसून घालवता येणार नाही म्हणजे हसण्यामुळं आपली उद्दामता फक्त सिद्ध होते दुसरे बोलतात ते किती किरकोळ आहे हे आपलं मत त्यावरनं फक्त सिद्ध होतं दुसरं असं की पत्रकार आणि स्वयंसेवक हे हे जे कॉम्बिनेशन आहे ते फार अवघड आहे हो कारण मग मूळ स्वयंसेवक असलेला माणूस पत्रकार झाला की त्यातला पत्रकार कधी लोक पावतो आणि स्वयंसेवक कधी जागा होतो हे आपल्याला कळतच नाही त्यामुळं तो पत्रकार म्हणून बोलतोय का स्वयंसेवक म्हणून बोलतोय संघ कधी स्पष्टीकरण करणार नाही अरे तुम्ही पत्रकार आहात ना मग संघाच्या बाजूने स्पष्टीकरण तुम्ही कशाला करता हे बनाभिडे म्हणत होते पुण्याचे बनाभिडे एकेकाळी संघाचे मोठे हे होते त्यांना ज्या वेळेला काही विचारलं जायचं त्यावेळेला ते म्हणायचे संघ स्पष्टीकरण करत नसतो संघ खुलासा करत नसतो मग तुम्ही पत्रकार आहात का स्वयंसेवक आहात का पत्रकाची झुल पत्रकाराची झूल पांदरलेले स्वयंसेवक आहात हे तरी एकदा सांगा <laughs> मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे तुम्ही उत्तर द्या मी विराजीकडे मुद्दा आहे की संघ विरोधकांच जे वैफल्य आहे ते मी समजू शकतो त्याच त्याच कॅसेट हिटलर नाझी हुकुमशाही कुठल्याही वाक्याचा कुठेही संदर्भ सोडायचा नव्वद वर्ष या देशामध्ये एक संघटना अत्यंत निर्लसपणे निस्वार्थीपणे या समाजाची सेवा करते यांना कधी मोरवीतले संघ स्वयंसेवक आठवणार नाहीत त्यांना आंध्र प्रदेशमधले स्वयंसेक आठवणार नाहीत त्यांच्याच पुणे जिल्ह्यातलं मालिन गाव खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी संघाचे स्वयंसेवक धावून त्यांना मदत कार्य केलं हे त्यांना कधी आठवणार नाही आणि म्हणून संघाची भूमिका जी आहे जे मगाशी पासपोर्ट बोलले की संघ असं तो आम्ही उत्तर देणार नाही याचं कारण असं आहे की संघाच्या विरोधात तुम्ही इतके वर्ष इतका विषारी आणि इतका घाणेरडा प्रचार केलेला आहे यांचे शब्द वापरायचे ते हिटलरी प्रचार गोबेल्सचा प्रचार यांनी केलाय या सगळ्यावर मात करून hmm. आम्ही आमच्या विचाराचा प्रसार करतोय आम्ही तर फार सामान्य माणसं आहोत आम्ही काय यांच्यावर फार बुद्धिमान वैचारिक इंटलेक्च्युअल्स आम्ही तर काय यांच्या दृष्टीने एकदम गये गुजरे फालतू एकदम पण आम्ही एकोणीस महिने तुरुंगात लढलो ना इंदिरा गांधीशी त्यामुळे ज्यांनी आणीबाणी आणली ते लोकशाहीवादी आणि जे आणीबाणीच्या विरोधात लढले ते हुकुमशाहीवादी hmm. यांच्या या सगळ्या पुरोगामी ज्या कन्सेप्ट आहेत ना या पुरोगामी <laughs> कन्सेप्ट जे आहेत या जनतेने ठोकारून लावलेले आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तिस तीस तबगडी किती वेळ वापरणार ठीक आहे आता फार घासून घासून गुळगुळीत झाली होतो असं आहे की गेल्या नव्वद वर्षापासनं संघाचं काम या देशामध्ये सुरू आहे आणि भातकळकर जसं म्हणाले की संघाला संपवण्याचे चिरडून टाकण्याचे निसनाभूत करण्याचे प्रयत्न काँग्रेसनी केले आहेत त्या सगळ्या प्रयत्नांना पुरून त्या सगळ्या प्रयत्नांना पराभूत करून संघाचा विचार या समाजाने स्वीकारला आहे त्याचं प्रत्यंतर या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देशाला आलेला आहे आता या काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सरकत चालली आहे त्यांचं जे काही डॉमिनेशन होतं या देशाच्या राजकारणावर ते संपत चाललेलं आहे आणि अशा प्रकारची एक वैफल्यग्रस्त मनो मनोभूमिका त्यांची निर्माण झाल्यामुळे मनोवृत्ती निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारचे आरोप करता है। है ते करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यांद मी जसं मगा म्हटलं की संघाचं असेसमेंट हे सामाजिक दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे सोशल असेसमेंट व्हायला पाहिजे त्याचं पॉलिटिकल असेसमेंट करून संघाचं पूर्ण असेसमेंट आपण करू शकणार नाही त्यामुळे या ज्या समाज जीवनाच्या वेगवेगळ्या वेग वेग शाखा आहेत क्षेत्र आहेत जनजाती असतील अनुसूचित जाती असतील शिक्षाचं क्षेत्र शिक्षणाचं क्षेत्र असेल कामगार असेल किसान असेल महिला क्षेत्र असेल बँकिंगचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये संघाचे विचार घेऊन चालणारे लोक आज प्रभावशाली अशा स्थितीमध्ये आलेले आहेत त्यांचा प्रभाव त्या त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेला आहे याचा नीट असेसमेंट करणं आवश्यक आहे आपण फक्त एकांगी विचार घेऊन चालतो संघ आणि भाजप त्यामुळे संघाचं <laughs> राजकीय अशा प्रकारचं एक मूल्यमापन आपण करण्याचा प्रयत्न करतो हा चुकीचा असा प्रघात आहे असं मला वाटतंय संघाचं मूल्यमापन करायचं असेल बाळासाहेब देवरत जसं म्हणायचे की संघाचं असेसमेंट करा ते सोशल असेसमेंट करा ते असं पॉलिटिकल असेसमेंट आयसोलेटेड असेसमेंट संघाचं करण्यामध्ये आपण सगळेच एका चुकीच्या मार्गाने जाऊ त्यामुळे या ज्या समन्वय बैठकी आहेत या समन्वय बैठकीतून अशा प्रकारचं एक टोटल पिक्चर एक संपूर्ण चित्र अशा प्रकारचं समोर उभं राहत आणि त्यातून मग आपलं काम किती आहे किती करायचं आहे याचं एक असेसमेंट आपण करू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न व्हायला पाहिजे नाही कसं असेसमेंट नाही नाही जी नाही आपण आपण जी अपेक्षा कर करता नाही नाही या सगळ्या समन्वय बैठकीतल्या सगळ्या गोष्टींचं सामाजिक याच्यातून मूल्यमापन झालं पाहिजे आपण जी अपेक्षा करतात पण तिथे ऍक्सेसच नाहीये तर त्याचा असेसमेंट कसं काय होणार हा हा मुद्दा सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये जर तिथे ऍक्सेस नाही त्या सगळ्या गोष्टींना तर तिचं त्याचा असेसमेंट म्हणजे तिथे आता तुम्ही आताच तुम्ही म्हणाले आहात नाही नाही आताच ना तुम्ही म्हणालात नाही तुम्ही म्हणालात की ज्या सकाळपासून बातम्या चालल्यात त्या सगळ्या कल्पित चाललेल्या आहेत आणि आता तुम्ही दुसरीकडे आता असं म्हणालात की त्याचा असेसमेंट सो, सोशल असेसमेंट झाला पाहिजे सामाजिक दृष्टिकोनातून त्या सगळ्या विषयांकडे बघितलं पाहिजे पण जर तिथे प्रवेशच नसेल त्या त्या गोष्टी त्या गोष्टी जर लोकांपर्यंत या माध्यमांपर्यंत जाणार नसेल तर हे अपेक्षा संघाचं काम हे काही गुप्त नाही आहे ते सगळं लोकांसमोर चालतं ना त्याचे सेवा कार्य दीड लाख सेवा कार्य हो चालतात जनजाती क्षेत्रामध्ये एकल विद्यालयात साठ हजार एकल विद्यालय चालतात जा बघा कोणी थांबवलंय तुम्हाला कोणी नाही थांबवलं ना तुम्ही जाऊन बघा ना त्याचा काय परिणाम झाले नवाब भाई थोडक्यात बोला त्याच्यासाठी बैठक दीड लाख प्रकल्प चाललेले हे दीड लाख प्रकल्प सरकारचे अनुदान घेऊन सरकारी मान्यतेने त्यांचे पैसे घेऊन सगळे आपल्या लोकांना पगार देऊन कामाला लावलेले यांचे प्रदेश मध्ये दीड लाख रुपये आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ता म्हणून दिल्लीत बसला होता कधी तो प्रोफेसर हो। म्हणून शिक्षण द्यायला कुठलेही कॉलेजमध्ये गेलं नाही आणि कॉलेज मधून त्याला दीड लाख रुपये पगार मिळत होते तुमचे कसे हे सोशल कार्य आहे सरकारचे अनुदान घ्यायचा स्वतःचे कार्यकर्त्यांनी पगार वाटायचा आणि एक मोठा उदव उदव करायचा की आम्ही सोशल सामाजिक काम करतो देशातले विविध सरकारी योजनेअंतर्गत तुम्ही सगळे शाळा हातात घेतली आदिवासी क्षेत्रातले हाती घेतले तुमचे पैसे चालत नाही देशातले पैशेतून नवाब मलिकांच्या वक्तव्याविषयी काय बोलावं म्हणजे ज्याने आयुष्यभर विरोधी वातावरणात काम केलं कधी सत्तेचा कधी म्हणजे काही आता वर्षानुवर्ष आमची कामं चालू आहेत हा तर संघावरचा आरोप की संघ हा सरकारी पैशावर चालतो हा इतका हास्यास्पद आणि विनोदी आरोप आहे त्याच्यामुळे हे म्हणणं म्हणजे अजित <laughs> पवार हे भ्रष्टाचारापासून शंभर टक्के मुक्त आहेत हे म्हणण्यासारखं आहे कळलं की नाही त्याच्या उत्तर आहेत मध्य प्रदेश काय सांगताय तुम्ही उत्तर त्यांना पूर्ण करू द्या कळलं की नाही त्यामुळे इतकं तुम्ही हास्यास्पद बोलताय त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणी असा आरोप करणे शक्य नाहीये त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीच्या घेत नाहीत इतकी ती नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे याला काही अर्थ नाही अशा बैठका या वर्षानुवर्ष होत आहेत दरवर्षी ठरल्याप्रमाणे होतात याच्यामध्ये कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढण्याची कुठली आवश्यकता काय की भाजपच्या सरकारवरती संघ नाराज याच्यात दिसत नाही एकूणच म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आतापर्यंत चर्चा झाली आणि एकूणच अतुलजींनी आणि सर्व सदस्यांनी आपल्या पॅनलवरच्या लोकांनी जे असेसमेंट करण्याचा प्रयत्न केला याच्यात एक एक गोष्ट मात्र निश्चित आहे की संघ आणि संघ परिवारातील इतर संघटना आणि त्याच्याबरोबर भाजप याच्यामधल्या या या बैठकीतून अनेक अर्थ निघतात त्यातला एक अर्थ निश्चितच आहे की संघाचा भाजप म्हणजे जे आता सत्तेमध्ये असलेल्या पक्षाशी थेट संबंध आहे आणि तिथे ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून होतो आणि भातकळगर्जींनी सुद्धा आधी सांगितलं की औरंगाबादमध्ये राज्याच्या संघाची जी बैठक झाली होती सुद्धा सर्व मंत्री गेलेले होते यातून एक जो मुद्दा इथे आलेला आहे की जेव्हा मंत्री शपथ घेतात आणि घटना दत्त त्यांचे जे नियम आहेत निकष आहेत आणि तिथे त्यांनी आपल्या संकेताचा भंग केलेला आहे की आपले आपले जी माहिती आहे शासकीय माहिती ती थी, इतर ठिकाणी डिस्क्लोज संदर्भाचा त्याचा फक्त इथे विचार व्हायला पाहिजे एवढंच मला इथे सांगायचं त्याचा विचार इथं झाला पाहिजे जे काही सगळं चित्र आता दिसतंय सत्ता वार है। जरी भाजपाची असली तरी सत्तेमध्ये काय असावं आणि काय केलं जाऊ नये या संदर्भात मात्र संघ वारंवार विचारणा करतोय जरी हे सांगितलं गेलं वर्षातल्या नियोजित बैठकांपैकी ही एक असेल तर मग जसं मग अशी मुद्दा उपस्थित केला संघाच्या कार्यालयात जाऊन या बैठकांमध्ये काय झालं हे संघातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विचारण्याची मुभा नसते मग जर हे स्पष्टीकरण संघाने द्यायला सुरुवात केली संघ खंडन जरी नसत करत असला तरी देखील मुद्दे काय आहेत हे प्रवक्त्यांकरवी सांगण्यापेक्षा संघातल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर ह्या सगळ्याच पडद्यांच्या मागचं होणारं नाटक किंवा पडद्यामागे होत असलेल्या कथानकाचा पडदा त्यावरच पडेल आणि मूळ मुद्दे काय आहेत ते समोर येतील तसंच बघता फक्त ऐकू